हा साहेब. हा ते झालं कशावर ना तुमचं? मी घरी होतो संध्याकाळी 5 वाजता. हा तर 2 जण माझ्या घरी आले आणि मला म्हणे चल म्हणे. म्हणलं काय झालं काम आहे का? म्हणलं काय म्हणे काम आहे म्हणे 5 मिनिटात सोडतो म्हणे तुला वापस. मी गेलो ते युवराज पाटील म्हणून आहे त्यांच्या घरी नेलं मला यांना दोघांनी दोघांनी. आणि मी तिथं गेलो ते सगळे 10 रुपयाला बसले होते. मला उतरवलं उतरले यांनी मला मारहाण सुरू केली. मी विचारलं काबर मारते मला म्हणे थांब म्हणे 1 मिनिट सांगतो म्हणे. मग माझे कपडे काढले आणि परत मारायला लागले. मी परत विचारलं काबर मारते म्हणे तू आमचे कबूतर चोरले म्हणे. आणि साहेब त्यांच्या पूर्ण घराला कॅमेरे. मी म्हणलं कॅमेरे चेक करा म्हणलं त्याच्यात जर मी कबूतर नेताना दिसलो तर माझ्यावर जी कारवाई करायची ती करा म्हणलं. ते अजून चिडले आणि मला परत झाडाला बांधलं उलट अंगावर लगी केली ते थुकले आणि ते ताटाला लावलं आम्हाला. मग म्हणे ते तिथं आवाज आला लोकांना तर त्याच्यातला एक मुलगा आला मला सोडवायला. तर मग त्या मुलाला त्यांनी दमदाटी करून हाकलून दिलं तर त्या मुलांनी व्हिडिओ काढून घेऊन गेला माझा. मग तो गेला घेऊन आणि दुसऱ्या मुलाला सांगितलं त्यांनी. मग दुसरा तो नाना भाऊ आहे म्हणून तो आला तिथं. मग त्याने आम्हाला सोडवलं आणि आम्ही वापस येत होतो तर मग मला म्हणे हे महाराज गाबरू आहे म्हणे हे माजलंय म्हणे यांची जागा हीच आहे म्हणे तुका जाटायची. आणि धमकी पण दिली काही कम्प्लेट बिम्प्लेट केली तर तुला मारून टाकवतोय घरच्यांना मारू. मग तिथून आपण निघून आलो. मग माझ्या पायाला जास्तच लागलं होतं. मग हे चरण दादा ते आले आणि मला इकडं हॉस्पिटलला आणलंय. अच्छा हॉस्पिटलला. हा ठीक मी येतो 3 तारखेला. आपण तिथे आहोत ना 3 ला? हो हो एकला आहोत आपण इथे 1 तारखेला. एकला त्यांना भेटू. हो चालेल. आणि ते आजी 2 मिनिटं बोलतात त्यांच्या त्या मुलाच्या आजी त्या जरा हे येत. जय भीम सर. जय भीम सर. हा बोला. हा बोला जी. जय भीम साहेब. जय भीम. जय भीम. हा हे शुभम विजयची मी आजी आहे. हो. माझं नाव सुमन मधुकर माघाडे आहे. मी कामाला गेले असताना माझा नातू घरासमोर बसला होता 5 वाजता. त्या नाना गालांड्याचा मुलगा युवराज गालांडे यांनी त्याचे 2 कामगार घरी पाठवले. त्याला मोटरसायकलीवर घेऊन गेले त्यांच्या मळ्यात. आणि त्याला तो म्हणला मला इथं कशाला आणलं? तर म्हणे थांब म्हणे तुला 5 मिनिटांनी थांब सांगतो. मग त्याला आधी मारहाण सुरुवात केली. कपडे काढायला लावले. त्याला हातपाय बांधले. झाडाला टांगलं. त्याच्यावर थुंकले. त्याच्यावर मुतले. मीठ टाकलं. मग एवढं चालू असताना दांगुळू झाला. आणि एक मुलगा मग त्या मळ्यामध्ये आला. त्याचं काय रे दीपक वावळ त्या मुलाचं नाव आहे. तो आला. तो म्हणे सोडून द्या का बरं मारता. तर त्याला हाकलून दिलं. तर त्याने लांबला जाऊन याचा हिडिओ काढला. हिडिओ काढल्यानंतर त्याने एक मुलगा आहे नाना खरास त्याला दाखवला. मग तो म्हणे अतिचार करतेत म्हणे आपल्यावर. मग ते दोघ जण मळ्यात आले. आणि त्याला काय म्हणला तो नाना गालांड्याचा युवराज गालांडे म्हणे तू माझ्या मळ्यात का म्हण कशाला आला? तर म्हणे तू माझ्या मुलांना का मारतो? माझे मुलं सोडून दे. तर मग त्याने दमदाटी दिली. दमदाटी करून त्या नाना खरातने ते मुलं सोडून घेतले. आणि जाय जाय म्हणे तू काय करशील म्हणे काय करायचं ते कर. मार लोकांना असंच मारहाण केली पाहिजे. ते स्वतः त्यांच्या बोटावर थुकले आणि या मुलांना चाटायला लावलं. असं त्यांनी या मुलांना परिवर्तन दिलं. आणि आम्ही आजी बाबा 100 रुपये प्रमाणे काम करून या मुलांचं संगोपन करतो. मग आता हे गरीबावर एवढा अतिशार झाला तर याचा या लक्ष द्या. आणि याच्यावर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. हो 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 हो. जय भीम.